की ना यांनी की पाचव्या कुठलाही व्यक्ती जन्मजात काहीच अस्तित्वात असत नाही, की जन्मजात फक्त तो एक मानव व्यक्ती जन्म घेऊन अस्तित्वात येतो. ओके, जसं की मी तुम्हाला सकाळी क्रियापदामध्ये स्थिती अंतर्दर्शक क्रियापद शिकवलं, जिथं माणूस हा जन्मता झिरो बनतो, कालांतरात तो काहीतरी बनतो. ओके, तो जन्मता कलेक्टर नव्हता, कलेक्टर झाला म्हणजे त्याला परिश्रमाने झाला. ओके, तसा अगदी त्याच पद्धतीने आपल्याच सोबत बसणारा, आपल्याच सोबत जॉब करणारा उमेश अधिकारी आता परिश्रमाने आता मेहनतीच्या बळावर एक्सलन्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अमलाग्र पद्धतीचा त्याच्यामध्ये जो बदल झाला आणि त्याची मेहनत आणि आपली मेहनत होती आणि त्याचबरोबर दोघांच्या मेहनतीला नशिबाने दिली सा त्या त्रिवेणी संगमामधून आज आपण इथं पाहतोय की तो वर्दीमध्ये दिसतोय. ओके, लक्षात घ्या, माणसाने कितीही मोठा जरी गणवेश घातला, मी कितीही मोठा ब्लेझर जरी घातला 10,000 नाही 10,000 ऐवजी 40,000-50,000 तरी त्या ब्लेझरला किंमत घात नाही, जी किंमत त्या वर्दीची असते. ओके, वर्दीमध्ये आपल्याला जो काही माणूस असतो तो ज्या पद्धतीने उठावदार असतो अगदी त्याच पद्धतीने दुसऱ्या माणसाच्या पद्धतीचा दिसू शकत नाही. म्हणजे आयुष्यामध्ये आपण काहीतरी मिळवणं गरजेचं असतं की आणि ही जी काही वर्दी आयुष्यात मिळते ते अथक परिश्रम आणि घामातून कष्टातून आणि मेहनतीतून कमवलेली असते, ती काही एका दिवसाच्या मेहनतीतून कमवलेली नसते. उमेशचा या ठिकाणी टायमिंग मी माझ्या तोंडून सांगण्याऐवजी तुम्हाला त्याच्या तोंडून विचारतो. उमेश, टायमिंग किती होता? मला सर कालेचा काल तो तेव्हा माझा टाइम 5:30 सुरू होता. मी कालेच नंतर सरच्या मार्गानुसार काही प्रॅक्टिस केली. माझा टाइम कालेच नंतर 4:55 आसपास होता. कारण प्रत्येक अकॅडमीमध्ये सर मला एकदम म्हणायचे तू त्या अकॅडमीमध्ये सर बाप नोंदव, कारण तू जाय तू करून बघ, कारण आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी त्या अकॅडमीमध्ये जाऊन मी टॉप 3 येतो चांगल्या प्रकारे. ओके, औरंगाबाद एअरोचं ज्यावेळेस ग्राउंड झालं त्यावेळेस तुझा टायमिंग किती होता? त्यावेळेस माझा टाइम सर 4:50-4:55 प्रत्यक्ष ज्यावेळेस ग्राउंड झालं त्यावेळेस 4:50 टायमिंग आला. ओके, उमेशचाच दुसरा एक सहकारी होता ज्याचं नाव सचिन वाघ. ओके, तर सचिन वाघ सुद्धा त्या ठिकाणी टॉप लेवलला त्या ठिकाणी आपल्या अकॅडमीचा एक विद्यार्थी होता. ओके, ज्यावेळेस यांचा जो 400 जो रिले असतो, ओके 1600 चार राऊंड त्यांचे कम्प्लीट करणार आहे, तर त्या रिलेमध्ये सर्वात पुढे आपले हे दोन या ठिकाणचे उमेदवार होते. ओके, लक्षात घ्या. आणि सर्वात पुढे म्हणजे काय, तर जवळपास 100 मीटर डिस्टन्स, 100 ते 150 मीटर डिस्टन्स मध्ये यांच्या आसपास सुद्धा दुसरा एखादा विद्यार्थी नव्हता. म्हणजे फक्त आणि फक्त एक परिश्रमातूनच होऊ शकतात, नुसती अकॅडमी सर्वस्व काही करत नसते, तर विद्यार्थ्यामध्ये पण ते गुण असायला लागतात, त्यांची जी इच्छाशक्ती असते ती सुद्धा असायला लागते. केवळ अकॅडमी सर्वस्व करते असं नाहीये, विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती सुद्धा त्या ठिकाणी असणं गरजेचे. आणि या दोघांच्या संगमातून जे आउटपुट यशस्वीरित्या मिळतं आपल्या, तर म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळतो. ओके, त्यामुळे मी अधिक वेळ घेता उमेश या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांना या ठिकाणी त्याचे आलेले जे काही अनुभव आहेत, की प्रशिक्षणापूर्वी त्याची एक जीवनाची अवस्था आणि आज वर्दीमध्ये आल्याच्या प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर आजचा त्याचा अनुभव होते आपल्या विद्यार्थ्यांशी त्यांना इथे घोष करावा. जे सर्वप्रथम सर्वांना अगोदर मी जेव्हा इथे याच्या अगोदर जवळपास मला आता 1 पूर्ण होत असत जेव्हा मी इथे आलो, त्याच्यानंतर परत मी कधी इथं आलो नाही. आता ट्रेनिंग संपल्यानंतर इथं आलो, त्याच्या अगोदर मी गावाकडून इथं आलो कारण घरची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. त्यावेळेस ग्राउंड करता वेळेस सर मला भेटले, सर म्हणले तुझा टाईम चांगला आहे तू कर तुझ्या सोपळी, त्यावेळेस तुझा आता टाईम 5:30 होता. त्यानंतर मी सरची अकॅडमी जॉईन केली. अकॅडमीमध्ये आल्याच्या नंतर अंकुर सर होते अकॅडमीमध्ये, ते ग्राउंड घेतो, तर त्यावेळेस मी ग्राउंडची तयारी केली चांगल्या प्रकारे. त्यासोबतच सर मला बरंचसं काही शिकवलं, जे मॅथ असो जनरल नॉलेज असो बरंचसं काही शिकवलं. त्यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट करत गेलो, बरंचसं काही शिकलो. त्यानंतर भरती पडली, भरती पडल्याच्यानंतर मी जवळपास 1 महिना चांगली तयारी केली. त्यामध्ये पण जर काय अंकुर सर नसतील तर सर माझे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस घेत होते, तर त्यामुळे मला बराचसा फायदा झाला. त्यानंतर मी भरतीमध्ये गेल्याच्यानंतर 100 मीटर डिस्टन्स टाकून फर्स्ट पर्ची काढली, त्यामध्ये मला 100 पैकी 100 ग्राउंड मिळालं. पेपरची तयारी अशी झाली की इथं शिकून गेल्याच्यानंतर मी गावाकडेच राहिलो. गावाकडे राहिल्याच्यानंतर बरंचसं काही सरनं शिकवलं होतं, नोट्स होत्या, बरंचसं काही शिकून गेलो होतो. क्लासेस अगोदर एक्सलन्स अकॅडमीचे क्लासेस करून गेलो, त्यामुळे बरंचसं काही मला माहिती होत आलं. घरी बसल्या मी अभ्यास करून पेपर दिला, त्यानंतर मेरिट लागलं. मेरिट लागल्याच्यानंतर सर्वात अगोदर सरना कॉल केला की सर मी लागलो येऊ सर अकॅडमी भेटायला. सर तेव्हाच म्हणले की तू कधी येतोयस, तर तेव्हा मी सांगितलं सर मी येतोय,
पण त्यावेळेस मला टाईम नाही भेटला. त्यानंतर माझी पोस्टिंग आली, मला नाशिक सेंटर भेटलं. नाशिक सेंटरमध्ये मी ट्रेनिंग केली चांगल्या प्रकारे. तर आता माझी पोस्टिंग आउट जाणार आहे. मी बरोबर मी माझी पोझिशन कसं. Thank you.